नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भात असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक नागरिकांसाठी प्रत्येक बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे रमाई घरकुल आवास योजना दोन हजार तेवीस या योजनेची पात्रता कोणकोणती असणार आहे यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र मित्रांनो आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांना स्वतःचे घर नाही ही गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू आहे महाराष्ट्रातील नागरिकांना रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून शासनाकडून घरे बांधून दिली जाणार आहेत आणि घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नवबद्ध प्रवर्गातील लोकांना राज्य सरकारकडून घरी दिली जाणार आहेत महाराष्ट्रातील नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत आतापर्यंत दीड लाख घरे उपलब्ध करून देण्यात आली घरकुल योजनेच्या यादीत एक्कावन्न लाख घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनातर्फे ठेवण्यात आलेलं आहे आता रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत एक लाख तेरा अधिक घरे बांधली जाणार आहेत महाराष्ट्र शासनाने रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये एक लाख तेरा हजार पाचशे एकाहत्तर घरे आणि शहरी भागामध्ये बावीस हजार सहाशे शहात्तर घरे बांधण्यास परवानगी दिलेली आहे ज्या व्यक्तींना महाराष्ट्र तील इच्छुक रमाई आवास योजनेसाठी अर्ज करायचा आहे या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करायचा आहे निवड ही ग्रामपंचायतीमार्फत केली जाणार आहे आणि ग्रामपंचायतीने तयार केलेली कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे केवळ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नवबद्ध वर्गातील नागरिकांनाच घरकुल मिळणार यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवासी असणं अत्यंत आवश्यक आहे अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबद्ध प्रवर्गातील असावा आधार कार्ड पत्त्याचा जात प्रमाणपत्र ओळख प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर द्यावा लागणार आहेत रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत काही कमेंट्स मधून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया रमाई घरकुल योजना दोन हजार तेवीस काय आहे तर महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना मोफत घरे बांधून देण्यासाठी सरकारने ही योजना तयार केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रमाई घरकुल योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो तर बघा रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि तो अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील असणं अत्यंत बंधनकारक आहे त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेची यादी कशी पाहावी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर रमाई घरकुल योजना दोन हजार तेवीस ची यादी तपासू शकता अशा पद्धतीने रमाई आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांची नावे महाराष्ट्र सरकार आपल्या वेबसाईटवरती जाहीर करत असतं आणि त्या वेबसाईटवरती भेट देऊन तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात की नाही याची माहिती घेऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद